तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्रोफेसर एन बी चाटे तुमचं सहर्ष स्वागत करतो आजच्या या इंडस्ट्रियल ए सी मशीनच्या 51व्या लेक्चरमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण लास्ट लेक्चरमध्ये दोन मोटर्स पाहिल्या होत्या. त्यामध्ये पहिली मोटर पाहिली आपण स्विच्ड रिलक्टन्स मोटर, त्याचं कन्स्ट्रक्शन वर्किंग पाहिलं आपण, ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस आणि ॲप्लिकेशन्स लास्ट लेक्चरमध्ये पाहिले आपण, आणि त्यानंतर आपण पाहिली परमानंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर, त्याचं कन्स्ट्रक्शन परफॉर्म पर कन्स्ट्रक्शन अँड परफॉर्मन्स आणि नंतर त्याच्या ॲडव्हान्टेजेस ॲप्लिकेशन्स आपण लास्ट लेक्चरमध्ये डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे, आजच्या या लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहेत सर्वो मोटर. ठीक आहे, ही सुद्धा एक फ्रॅक्शनल हॉर्स पॉवर मोटरच आहे. ठीक आहे, सो फर्स्ट ऑफ ऑल विल सी व्हाट इज सर्वो मोटर. सर्वो मोटर क्या होती है वो देखेंगे फर्स्टली हम. सो दे आर ऑल्सो कॉल्ड एज कंट्रोल मोटर्स, इसको दूसरा एक नाम है, इसको बोलते हैं कंट्रोल मोटर्स, एंड हैव हाई टॉर्क कैपेबिलिटीज, और इसके टॉर्क कैपेबिलिटीज हाई होते हैं. ठीक है, सर्वो मोटरला दूसरा नाव है कंट्रोल मोटर्स, आणि याचा या सर्वो मोटरचा हाई टॉर्क कैपेबिलिटीज असतात. सो अनलाइक लार्ज इंडस्ट्रियल मोटर्स दे आर नॉट यूज फॉर कंटिन्युअस एनर्जी कन्वर्जन. ठीक आहे, जशा लार्ज इंडस्ट्रियल मोटर्स या कंटिन्युअस एनर्जी कन्वर्जनसाठी यूज केल्या जात नाहीत, तशाच प्रकारे लार्ज इंडस्ट्रियल मोटर जशा कंटिन्युअस कन्वर्जनसाठी यूज केल्या जात नाहीत, पण त्या ओनली फॉर प्रिसाईज स्पीड अँड प्रिसाईज पोझिशन कंट्रोल ॲट हाय टॉर्कसाठी यूज केल्या जात नाहीत. ठीक आहे, ज्या लार्ज इंडस्ट्रियल मोटर्स असतात. ठीक आहे, जशा लार्ज इंडस्ट्रियल मोटर्स या कंटिन्युअस एनर्जी कन्वर्जनसाठी यूज केल्या जात नाहीत, पण त्या एक प्रिसाईज स्पीड आणि प्रिसाईज पोझिशन कंट्रोल ॲट हाय टॉर्कसाठी यूज केले जातात. ठीक आहे, समजलं? तर याच्यामध्ये आपण काय सांगितलं की जैसे लार्ज इंडस्ट्रियल मोटर्स होते हैं और वो कंटिन्युअस एनर्जी कन्वर्जन्स के लिए हम यूज नहीं करते हैं, बट वो क्या करते हैं हम एक प्रिसाइज स्पीड के लिए और प्रिसाइज पोजिशन कंट्रोल के लिए एट हाई टॉर्क्स पे वो हम यूज करते हैं, वैसे ही ये सर्वो मोटर हम यूज करते हैं. ठीक है, लार्ज इंडस्ट्रियल मोटर जैसे. सो नाउ, सो व्हाट आर द स्पेशल फीचर्स ऑफ द सर्वो मोटर. सर्वो मोटर के क्या क्या स्पेशल फीचर्स होते हैं वो देख लेते हैं. ये आपके मेन एग्जाम में क्वेश्चन पूछा गया है, व्हाट आर दी फीचर्स ऑफ दी सर्वो मोटर. ठीक है, तो इसमें आपको ये फीचर्स लिखने होते हैं. चार मार्क के लिए क्वेश्चन पूछा गया है आपके मेन एग्जाम में. सो फर्स्ट फीचर है द सर्वो मोटर इज स्पेशलाइज्ड फॉर हाई रिस्पॉन्स एप्लीकेशंस. सर्वो मोटर जो होती है वो स्पेशलाइज्ड की होती है हाई रिस्पॉन्स एप्लीकेशंस के लिए. ठीक है, पहले फीचर काय सांगितलं आपण सर्वो मोटरचं, की ही एक स्पेशलाइज केलेली असते मोटर हाय रिस्पॉन्स ॲप्लिकेशनसाठी. हाय रिस्पॉन्स ॲप्लिकेशनसाठी ही स्पेशलाइज केलेली असते सर्वो मोटर. ठीक आहे, सेकंड फीचर आहे तर सर्वो मोटर इज यूज फॉर हाय प्रिसिजन पोझिशनिंग. सर्वो मोटर यूज केली जाते हाय प्रिसिजन पोझिशनिंगसाठी. ठीक आहे, देन थर्ड आहे द सर्वो मोटर इज कॅपेबल ऑफ ॲक्युरेट रोटेशन अँगल अँड स्पीड कंट्रोल. सर्वो मोटर जो होती है वो कैपेबल होती है एक्यूरेट रोटेशन एंगल के लिए एंड वहां के स्पीड कंट्रोल के लिए. ठीक है, देन फोर्थ है द ऑटोमेटिक कंट्रोल ऑफ फिजिकल क्वांटिटी इज डन विथ सर्वो मोटर. ऑटोमेटिक कंट्रोल जे असतं फिजिकल क्वांटिटीचं ते सर्वो मोटरच्या साह्याने आपल्याला करता येतो. ठीक आहे, ऑटोमॅटिक कंट्रोल कुठल्याही फिजिकल क्वांटिटीचं आपल्याला सर्वो मोटरच्या साह्याने करता येतं, हे सुद्धा एक त्याचं स्पेशल फीचर आहे. फिफ्थ आहे दे आर नॉट यूज फॉर कंटिन्युअस एनर्जी कन्वर्जन. ठीक आहे, या कंटिन्युअस एनर्जी कन्वर्जनसाठी यूज केल्या जात नाही सर्वो मोटर, बट ओनली फॉर प्रिसाईज स्पीड अँड प्रिसाईज पोझिशन कंट्रोल ॲट हाय टॉर्क. तर कंटिन्युअस एनर्जी कन्वर्जनसाठी यूज केल्या जात नाही सर्वो मोटर, तर एक प्रिसाईज स्पीड आणि प्रिसाईज पोझिशन कंट्रोल ॲट हाय टॉर्कसाठी या मोटर्स यूज केल्या जातात. वरती मी सर्वो मोटरच्या डेफिनेशनमध्ये हा पॉईंट सांगितला आहे. ठीक आहे, देन नेक्स्ट देअर पॉवर रेटिंग व्हॅरीड फ्रॉम अ फ्रॅक्शन ऑफ वॅट अप टू अ फ्यू हंड्रेड वॅट्स.
इसकी जो पावर रेटिंग होती है सर्वो मोटर की वो वैरी होती है अ फ्रैक्शन ऑफ वैट से अप टू फ्यू हंड्रेड वैट्स तक, फ्यू हंड्रेड वैट्स तक इसकी पावर रेटिंग वैरी होती है, ठीक है। देन सेवन्थ है फीचर इसका, दे प्रोड्यूस हाई टॉर्क एट ऑल स्पीड्स इंक्लूडिंग जीरो स्पीड, ठीक है। ये जो सर्वो मोटर है वो हाई टॉर्क को वहां पे प्रोड्यूस कर सकते हैं ऑल स्पीड्स पे, उसमें जीरो स्पीड भी आता है, ठीक है। म्हणजे जीरो स्पीड ला सुद्धा हाई टॉर्क प्रोड्यूस करण्याचं काम ही आपली सर्वो मोटर करू शकते, हे एक त्याचं स्पेशल फीचर आहे। देन एक फीचर आहे दे डू नॉट ओव्हरहीट ऐट स्टैंड स्टील और लोअर स्पीड, ये ओवरहीट नहीं होते हैं स्टैंड स्टील पे या फिर लोअर स्पीड पे, ठीक है। ओव्हरहीट होत नाही मोटर स्टैंड स्टील कंडिशन ला किंवा लोअर स्पीड ला, हे सुद्धा एक त्याचं स्पेशल फीचर आहे। नववं स्पेशल फीचर आहे ड्यू टू लो इनर्शिया दे आर एबल टू रिवर्स डायरेक्शन क्विकली, इसका इनर्शिया लो होने की वजह से इसकी जो डायरेक्शन है सर्वो मोटर की वो क्विकली वहां पे रिवर्स हो जाती है, ठीक है। लो इनर्शिया असल्यामुळं जी डायरेक्शन आहे सर्वो मोटरची ती क्विकली रिवर्स करता येते आपल्याला। देन दे आर एबल टू ऍक्सलरेट अँड डी ऍक्सलरेट क्विकली, या ज्या सर्वो मोटर्स आहेत त्या ऍक्सलरेट आणि डी ऍक्सलरेट क्विकली करता येतात आपल्याला, ठीक आहे। देन दे आर एबल टू रिटर्न टू अ गिवन पोजिशन विदाउट एनी ड्रिफ्ट, उसको हम एक गिवन पोजिशन पे रिटर्न भी कर सकते हैं विदाउट एनी ड्रिफ्ट ड्रिफ्ट के, ठीक है। त्या गिवन पोझिशनला आपल्याला रिटर्न पण करता येतात मोटर सर्वो मोटर विदाउट एनी ड्रिफ्ट। तर हे सगळे स्पेशल फीचर्स आहेत सर्वो मोटरचे जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, कारण याच्यावरचा 4 मार्कांसाठी क्वेश्चन ऑलरेडी तुमच्या या मेन एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे, ठीक आहे। नाउ नेक्स्ट पॉइंट इज द टाइप्स ऑफ द सर्वो मोटर, सो देर आर मेन टू टाइप्स ऑफ द सर्वो मोटर, फर्स्ट वन इज द डीसी सर्वो मोटर अँड सेकंड वन इज द एसी सर्वो मोटर। डीसी मोटरचे परत 3 टाइप्स आहेत डीसी सर्वो मोटरचे, त्यामध्ये पहिला आहे फील्ड कंट्रोल डीसी सर्वो मोटर, सेकंड आहे आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर, थर्ड है आपका परमानेंट मैग्नेट आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर, ठीक है। तो ये 3 टाइप के डीसी सर्वो मोटर्स हैं, एक है फील्ड कंट्रोल, दूसरा है आर्मेचर कंट्रोल, तीसरा है परमानेंट मैग्नेट आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर। सो एसी सर्वो मोटर की भी 2 टाइप है यहाँ पे, 2 फेज एसी सर्वो मोटर एंड 3 फेज एसी सर्वो मोटर, ठीक। तो हे सर्वो मोटरचे टाइप्स आहेत, त्यामध्ये सुरुवातीला आपण कंस्ट्रक्शन पाहणार आहे, कंस्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ 2 फेज एसी सर्वो मोटर, ठीक आहे। इथं डायग्राम दिसते तुम्हाला एसी सर्वो मोटरची, हे स्क्विरल केजचं रोटर आहे आपलं, ठीक आहे। हियर यू कॅन सी 2 वाइंडिंग्स, ठीक आहे, यहाँ पे 2 वाइंडिंग दिख रहे हैं आपको, यहाँ पे हमें कंट्रोल फेज देना है और यहाँ की जो वोल्टेज की वैल्यू है वी ए इज लेस देन प्लस और माइनस 90 डिग्री, और ये फिक्स्ड फेज है आपका, यहाँ पे इनपुट देना है और वी इन इज लेस देन 0 डिग्री होना चाहिए, ठीक है। तो ये आपकी एसी सर्वो मोटर की डायग्राम है। तो इसका कंस्ट्रक्शन देख लेते हैं हम 2 फेज एसी सर्वो मोटर का। सो सच मोटर्स नॉर्मली रन ऑन फ्रीक्वेंसी ऑफ 60 हर्ट्ज और 400 हर्ट्ज फॉर एयरबॉर्न सिस्टम्स, ये जो मोटर्स होते हैं वो नॉर्मली रन होते हैं 60 हर्ट्ज फ्रीक्वेंसी पे या फिर 400 हर्ट्ज पे, जो कि एयरबॉर्न सिस्टम्स के लिए ये फ्रीक्वेंसी वहां पे यूज की होती है, ठीक है। सेकंड पॉइंट है द स्टेटर हैज 2 डिस्ट्रीब्यूटेड वाइंडिंग, याच्यामध्ये 2 डिस्ट्रीब्यूटेड वाइंडिंग दिसत आहेत आपल्याला, विच आर डिस्प्लेस्ड फ्रॉम इच अदर बाय 90 डिग्री, या दोन्ही एकमेकांपासून डिस्प्लेस्ड झालेले आहेत 90 डिग्रीने, ठीक आहे। हे स्टेटरच्या ह्या 2 डिस्ट्रीब्युटेड वाइंडिंग दाखवलेले आहेत, ठीक आहे, हे ज्या डिस्प्लेस्ड आहेत एकमेकांपासून 90 डिग्री इलेक्ट्रिकल, ठीक आहे, म्हणून इथं प्लस ऑर मायनस 90 डिग्री अँगल दाखवलेला आहे। द मेन वाइंडिंग इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेफरन्स ऑर फिक्स्ड फेज, जी मेन वाइंडिंग आहे ती आहे आपली ही, ठीक है, मेन वाइंडिंग इसको रेफरेंस या फिर फिक्स्ड फेज भी बोलते हैं, ठीक है। सो मेन वाइंडिंग इज सप्लाइड फ्रॉम अ कॉन्स्टंट वोल्टेज सोर्स, मेन वाइंडिंग ला एका कॉन्स्टंट वोल्टेज सोर्स
पासून सप्लाय द्यायचा आणि तो कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स आहे आपला व्ही एम इज लेस दॅन ऑर लेस दॅन 0 डिग्री. ठीक आहे, तर व्ही एम किंवा व्ही इन ची व्हॅल्यू इज लेस दॅन 0 डिग्री पाहिजे आपली. ठीक आहे, एम एन वायंडिंगला या कॉन्स्टंट व्होल्टेज सोर्स पासून आपल्याला सप्लाय द्यायचा. ठीक आहे, मेन वाइंडिंगला दुसरं नाव काय, फिक्स्ड फेज किंवा रेफरन्स फेज. आणि जी अदर वाइंडिंग आहे ऑल्सो कॉल्ड एज कंट्रोल फेज, दुसरी वाइंडिंग जी आहे तिला कंट्रोल फेज असं नाव दिलेलं आहे. सो इज सप्लाइड विथ अ व्हेरिएबल व्होल्टेज ऑफ दिस सेम फ्रिक्वेन्सी. हे या वाइंडिंगला आपल्याला दुसऱ्या वाइंडिंगला म्हणजेच कंट्रोल फेजला आपल्याला सप्लाय द्यायचा आहे का व्हेरिएबल व्होल्टेज पासन ज्याची फ्रिक्वेन्सी सेम असणार आहे रेफरन्स फेज सारखी. ठीक आहे, रेफरन्स फेजची जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढीच याची इथल्या व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी असणार आहे. बट इज फेज डिस्प्लेस बाय 90 डिग्री इलेक्ट्रिकल. पण दोघांमधला अँगल किती पाहिजे आपला 90 डिग्री फेज डिस्प्लेस्ड मध्ये असायला पाहिजे दोन्ही वाइंडिंग. ठीक आहे, नाउ द कंट्रोल फेज व्होल्टेज इज कंट्रोल बाय अन इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर. कंट्रोल फेज व्होल्टेज जे आहे ते कंट्रोल केलं जात आहे का इलेक्ट्रॉनिक कंट्रोलरच्याच नाही ना. ठीक है, कंट्रोल फेज वोल्टेज वहां पे कंट्रोल किया जाता है इलेक्ट्रॉनिक कंट्रोलर के हेल्प से. ठीक है, नाउ द स्पीड एंड टॉर्क ऑफ द रोटर आर कंट्रोल्ड बाय द फेज डिफरेंस बिटवीन द मेन एंड कंट्रोल वाइंडिंग. जो स्पीड एंड टॉर्क है होता है वहां का रोटर का, जो स्पीड एंड टॉर्क होता है रोटर का उसको कंट्रोल किया जाता है फेज डिफरेंस से जो मेन वाइंडिंग और कंट्रोल वाइंडिंग में होता है. ठीक है, मेन वाइंडिंग और कंट्रोल वाइंडिंग में जो फेज डिफरेंस है उससे हम स्पीड एंड टॉर्क जो होती है रोटर की उसको कंट्रोल करते हैं. ठीक, देन नेक्स्ट रिवर्सिंग द फेज डिफरेंस फ्रॉम लीडिंग टू लैगिंग. तिथला जर फेज डिफरेंस हा रिवर्स झाला लीडिंग पासून लैगिंग पर्यंत किंवा व्हाईस वर्सा, देन इट रिवर्सेस द मोटर डायरेक्शन. त्यावेळेस त्याची मोटरची डायरेक्शन सुद्धा तिथं रिवर्स होत असते. सो सिन्स द रोटर बार्स हॅव हाय रेजिस्टन्स the torque speed characteristics of various armature voltages are almost linear over a wide speed range particularly near the zero speed. ita rotor bars cha resistance high asliamulo ji torque speed characteristics aste various armature voltages sathi ti almost linear aste. theek hai, rotor bars cha resistance high asliamulo torque speed characteristics je ahe various armature voltages sathi ti almost linear ahe ओव्हर अ वाईड स्पीड रेंज साठी पर्टिक्युलरली नियर दी झिरो स्पीड. ठीक आहे, देन नेक्स्ट पॉइंट जे आहे द मोटर ऑपरेशन कॅन बी कंट्रोल बाय व्हॅरिंग द व्होल्टेज ऑफ द मेन फेज. मोटर का ऑपरेशन हम कंट्रोल करते हैं वहां का मेन फेज का व्होल्टेज व्हॅरी करके व्हाइल कीपिंग दॅट ऑफ द रेफरन्स फेज कॉन्स्टंट. लेकिन वहां पे आपको रेफरन्स फेज को कॉन्स्टंट रखना है. ठीक है, और जो मेन फेज है उसका वोल्टेज वैरी करके हम मोटर का ऑपरेशन वहां पे कंट्रोल कर सकते हैं. ठीक है, सो दिस इज द कंस्ट्रक्शन एंड वर्किंग ऑफ द टू फेज एसी सर्वो मोटर. नाउ नेक्स्ट पॉइंट इज द दूसरा जो टाइप है उसका वो होता है डीसी सर्वो मोटर. अभी हमने एसी सर्वो मोटर देखा, अभी हमें देखना है डीसी सर्वो मोटर. डीसी सर्वो मोटर में मैंने 3 टाइप्स बोले आपको. एक है फील्ड कंट्रोल डीसी सर्वो मोटर, दूसरा है आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर और तीसरा मैंने बोला आपको परमानेंट मैग्नेट कंट्रोल डीसी सर्वो मोटर. ठीक है, तो ये 3 टाइप्स हमें देखा है. तो ये देखो यहाँ पे डायग्राम दिए हैं फील्ड कंट्रोल डीसी सर्वो मोटर की. यहाँ पे एरर सिग्नल देना है डीसी एम्पलीफायर को. ये आपकी फील्ड है. ठीक है, ये आपका आर्मेचर है. ठीक है, और यहाँ पे आर्मेचर को आपको कॉन्स्टेंट करंट सोर्स दे. ठीक है, तो ये सिंपल डायग्राम है फील्ड कंट्रोल डीसी सर्वो मोटर. समझ लो इसमें क्या क्या पॉइंट दिए देखेंगे. सो इन दिस मेथड द आर्मेचर इज सप्लाइड बाय द कॉन्स्टंट करंट सोर्स. या मेथड मध्ये आर्मेचरला आपल्याला कॉन्स्टंट करंट सोर्सच्या सहाय्याने सप्लाय द्यायचा आहे. ठीक आहे, तर हा आपला कॉन्स्टंट करंट सोर्स आहे, त्याच्या सहाय्याने आपण आर्मेचरला सप्लाय दिलाय. सो द एरर व्होल्टेज रिप्रेझेंट्स द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड सिग्नल अँड द डिझायरेबल सिग्नल. जो एरर व्होल्टेज होता है वहां पे क्या रिप्रेजेंट करता है, इट रिप्रेजेंट्स द डिफरेंस बिटवीन द मेजर्ड सिग्नल एंड द डिजायरेबल सिग्नल. मेजर्ड सिग्नल एंड डिजायरेबल सिग्नल में जो डिफरेंस होता है उसको रिप्रेजेंट करने का काम एरर वोल्टेज वहां पे करता है. ठीक है, एरर सिग्नल यहाँ पे दिखाया है.
Now the torque produced by the motor is zero when the no field excitation is supplied by the DC error amplifier. जो टॉर्क प्रोड्यूस किया होगा वहां पे मोटर ने वो जीरो रहेगा. कब जीरो रहेगा? व्हेन नो फील्ड एक्साइटेशन इज सप्लाइड बाय द डीसी एरर एम्पलीफायर. डीसी एरर एम्पलीफायर ने जो भी फील्ड एक्साइटेशन सप्लाई किया है वो सप्लाई नहीं किया है डीसी फील्ड एक्साइटेशन को वहां पे, ठीक है. फील्ड एक्साइटेशन को अगर सप्लाई नहीं किया है डीसी एरर एम्पलीफायर ने, तब जो टॉर्क प्रोड्यूस किया होगा मोटर ने वो जीरो होगा, ठीक है. टॉर्क जो प्रोड्यूस केलेला असेल मोटर ने तो जीरो असेल. पण कधी जीरो असेल? जेव्हा इथं फील्ड एक्साइटेशन जे आहे डीसी एरर एम्प्लीफायर ने सप्लाय केलेलं, ठीक. फील्ड एक्साइटेशन तिथं सप्लाय केलेलं डीसी एरर एम्प्लीफायर ने, हे ते फील्ड एक्साइटेशन सप्लाय नसेल केलेलं तेव्हा, ठीक आहे. फील्ड एक्साइटेशन नसेल सप्लाय केलेलं डीसी एरर एम्प्लीफायर ने, तेव्हा मोटर ने जो टॉर्क प्रोड्यूस केलेला असेल तो झिरो असणार आहे आपला. नाउ सिंस द आर्मेचर करंट इज ऑलवेज कॉन्स्टंट, तिथला आर्मेचर करंट हा ऑलवेज कॉन्स्टंट असल्यामुळं द टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फील्ड फ्लक्स. त्यामुळं जो टॉर्क असणार आहे तिथला तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे तिथल्या फील्ड फ्लक्सच्या, ठीक आहे. आर्मेचर करंट वहां का ऑलवेज कॉन्स्टंट होता है, तो उसकी वजह से टॉर्क जो होता है वो डायरेक्टली प्रोपोर्शनल में होता है फील्ड फ्लक्स के. एंड ऑल्सो इट इज प्रोपोर्शनल टू द फील्ड करंट अप टू सैचुरेशन, और वो प्रोपोर्शनल में होता है फील्ड करंट के भी. टॉर्क प्रोपोर्शनल में होता है फील्ड करंट के भी अप टू सैचुरेशन तक, ठीक है. सैचुरेशन पर्यंत टॉर्क हा तिथल्या फील्ड करंटला सुद्धा प्रोपोर्शनल मध्ये असतो, ठीक आहे. अँड इफ द पोलॅरिटी इज रिव्हर्स्ड द मोटर डायरेक्शन इज रिव्हर्स्ड. जर तिथली पोलॅरिटी रिव्हर्स झाली मोटर पोलॅरिटी जर रिव्हर्स झाली तर मोटरची डायरेक्शन सुद्धा काय होते तिथून रिव्हर्स होते. सो दिस इज कॉल्ड लॅब फील्ड कंट्रोल डीसी सर्वो मोटर. समझ में? अभी उसमें जो सेकंड टाइप है वो है आपका आर्मेचर कंट्रोल डीसी मोटर, डीसी सर्वो मोटर, ठीक है. आता आपण फील्ड कंट्रोल डीसी सर्वो मोटर पाहिली, ठीक आहे. आता याच्यामध्ये आणि या आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर मध्ये काय फरक आहे ते आपण सुरुवातीला डायग्राम मध्ये पाहू. इथं एरर सिग्नल परत डीसी अम्प्लिफायरला दिलेला आहे, पण इथं फील्डच्या ऐवजी आता इथं आर्मेचर वाइंडिंग कनेक्टेड आहे आणि फील्ड वाइंडिंगला आपण कॉन्स्टंट करंट सोर्स इथं कनेक्ट केलेला आहे, ठीक आहे. एवढाच डायग्राम मध्ये फरक आहे दोन्हीचं, ठीक आहे. तो इसमें क्या क्या पॉइंट्स दिए देखेंगे. सो इन दिस मेथड आर्मेचर इज कंट्रोल्ड बाय द इलेक्ट्रॉनिक एम्पलीफायर. ये मेथड में आर्मेचर को कंट्रोल किया जाता है इलेक्ट्रॉनिक एम्पलीफायर से, ठीक है. इलेक्ट्रॉनिक एम्पलीफायर आर्मेचर ला कंट्रोल किया जाता है. एंड द फील्ड इज फील्ड वाइंडिंग इज सप्लाइड बाय द कॉन्स्टंट करंट सोर्स. फील्ड वाइंडिंग ला सप्लाय केला कॉन्स्टंट करंट सोर्सच्या सहाय्याने, ठीक है. नाउ द एरर वोल्टेज रिप्रेझेंट्स द डिफरन्स बिटवीन द मेजर्ड सिग्नल अँड डिझायरेबल सिग्नल. एरर व्होल्टेज इथं सुद्धा रिप्रेझेंट करणार आहे डिफरन्स दोघांमधला, मेजर्ड सिग्नल मधला आणि डिझायरेबल सिग्नल मधला. देन नेक्स्ट, अ सडन लार्ज ऑर स्मॉल चेंज इन आर्मेचर व्होल्टेज प्रोड्युसेस अँड एरर सिग्नल टू कॉज चेंज इन टॉर्क, ठीक आहे. जर तिथं एक सडन लार्ज किंवा स्मॉल चेंज जर झाला आर्मेचर व्होल्टेज मध्ये, तर त्यामुळे तिथे एक एरर सिग्नल प्रोड्यूस होणार आहे आणि ज्यामुळं टॉर्क तिथला चेंज होणार आहे, ठीक आहे. अगर वहां पे सडन लार्ज या फिर स्मॉल चेंज होता है आर्मेचर वोल्टेज में, तो उसकी वजह से वहां पे एरर सिग्नल प्रोड्यूस होता है और एरर सिग्नल प्रोड्यूस होने की वजह से वहां पे टॉर्क में चेंज होता है, ठीक है. नाउ इफ द एरर सिग्नल एंड द पोलैरिटी ऑफ द आर्मेचर वोल्टेज इज रिवर्स, अगर वहां का एरर सिग्नल एंड पोलैरिटी जो है आर्मेचर वोल्टेज की वो अगर रिवर्स हो गई तो मोटर मोटर की डायरेक्शन वहां पे रिवर्स होती है, ठीक है. तो ये है आपका आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर. और इसमें लास्ट जो टाइप है वो है आपका परमानेंट मैग्नेट आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर, ठीक है. तो यहाँ पे डायग्राम में देखो क्या चेंज हुए. सो यहाँ पे एरर सिग्नल दिया है डीसी एम्पलीफायर को, ठीक है. यहाँ पे परमानेंट मैग्नेट यूज किए हैं एन एंड एस, और इसके बीच में यह आपका आर्मेचर है, ठीक है. सो इसको बोलते हैं आर्मेचर कंट्रोल परमानेंट मैग्नेट डीसी सर्वो मोटर, ठीक है. इतना ही डायग्राम में डिफरेंस है. याचे पॉइंट काय काय दिले, इट यूजेस परमानेंट मॅग्नेट्स फॉर कॉन्स्टंट फील्ड एक्साइटेशन,
ठीक आहे, इन्स्टेड ऑफ अ कॉन्स्टंट करंट सोर्स. कॉन्स्टंट करंट सोर्सच्या ऐवजी इथं परमनंट मॅग्नेट्स यूज केलेले आहेत कॉन्स्टंट फील्डला एक्सायटेशन देण्यासाठी. ठीक आहे, परमनंट मॅग्नेट्स यूज केलेले आहेत फील्ड एक्सायटेशन, कॉन्स्टंट फील्ड एक्सायटेशन देण्यासाठी कॉन्स्टंट करंट सोर्सच्या ऐवजी. ठीक आहे, सो दीज टाइप्स ऑफ मोटर्स आर आयदर अल्निको और सिरॅमिक मॅग्नेट्स टू प्रोड्यूस द मॅग्नेटिक फील्ड. दीज या मोटर्समध्ये एक तरफ अल्निको किंवा सिरॅमिक मॅग्नेट्स यूज केलेले असतात मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी. ठीक आहे, नाउ द परमनंट मॅग्नेट्स हॅव सेव्हरल ऍडव्हान्टेजेस ओव्हर वाऊंड फील्ड सर्वो मोटर्स. परमनंट मॅग्नेटचे सेव्हरल ऍडव्हान्टेजेस असतात वाऊंड फील्ड सर्वो मोटर्स वरती. त्यामध्ये काय काय असतात मग, इन्क्लुडिंग इन्क्रीज्ड इफिशियन्सी, इफिशियन्सी इन्क्रीज होते परमनंट मॅग्नेट्स यूज केल्यामुळे. देन रिड्यूस फ्रेम साईज, फ्रेमची साईज सुद्धा रिड्यूस होते. देन हाय ऍक्सिलरेटिंग टॉर्क, ऍक्सिलरेटिंग टॉर्क सुद्धा आपल्याला हाय मिळतो. हे ऍडव्हान्टेजेस आहेत परमनंट मॅग्नेट्स यूज करण्याचे. नाऊ द स्पीड ऑफ पी एम डी सी सर्वो मोटर इज व्हॅरीड बाय चेंजिंग द वोल्टेज अप्लाय टू द आर्मेचर. जो स्पीड है आपके परमानेंट मैग्नेट डीसी सर्वो मोटर का, उसको हम वैरी कर सकते हैं. कैसे वैरी कर सकते हैं, जो वोल्टेज हम अप्लाई कर रहे हैं आर्मेचर को उसको चेंज करके. ठीक है, आर्मेचर ला जो वोल्टेज अप्लाई करते हैं अपन त्याला चेंज करो, अपन स्पीड जी है परमानेंट मैग्नेट डीसी सर्वो मोटर की त्याला वैरी करू शकतो. जे कन्वेन्शनल वाउंड फील्ड मोटर्स असतात विच आर ऑफन इक्विप्ड विथ इंटरपोल्स, याच्यामध्ये आपण इंटरपोल्स यूज केलेले असतात इन ऑर्डर टू इम्प्रूव्ह द कम्युटेशन. इंटरपोल्स कशासाठी यूज केलेले असतात, तिथलं कम्युटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे, तर कन्व्हेन्शनल वाऊंड फील्ड मोटर्समध्ये जे इंटरपोल्स इक्विप्ड केलेले असतात तिथलं कम्युटेशन इम्प्रूव्ह करण्यासाठी आणि आर्मेचर रिॲक्शनला मिनिमाइज करण्यासाठी. ठीक आहे, सो हियर द हाय कोअर्सिव्ह फोर्स ऑफ परमनंट मॅग्नेट मटेरियल्स यूज इन द पी एम मोटर्स. इथं एक हाय कोअर्सिव्ह फोर्स परमानंट मॅग्नेट मटेरियलचा यूज केला जातो परमानंट मॅग्नेट मोटर्समध्ये. इलिमिनेट द नीड फॉर इंटरपोल्स, आणि त्यामुळे आपल्याला इथं इंटरपोल्सची जी गरज आहे तिला इलिमिनेट करता येतं ड्यू टू देअर एक्सलंट कम्युनिकेशन कॅरेक्टरिस्टिक. कारण या कोअर्सिव्ह फोर्सच्या ज्या परमानंट मॅग्नेट मटेरियल्सपासून हा कोअर्सिव्ह फोर्स इथं तयार झालेला आहे परमानंट मॅग्नेट मोटर्समध्ये, त्यामुळे तिथली इंटरपोल्सची जी गरज आहे ती इलिमिनेट करता येते. कारण त्याची हाय कोअर्सिव्ह फोर्सच्याच एक्सलंट कम्युटेशन कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इथं मिळतात. ठीक, सो दिस इज कॉल्ड ॲज परमनंट मॅग्नेट आर्मेचर कंट्रोल डीसी सर्वो मोटर. क्लिअर आहे, मग याचा डिफरन्सेस आपल्याला सांगू शकतो आपण एसी सर्वो मोटर आणि डीसी सर्वो मोटर मधले. अतिशय सोपे डिफरन्सेस आहे, डिपेंड्स ऑन बिअरिंग लाईफ, इट डिपेंड्स ऑन द ब्रशेस लाईक नो मेकॅनिकल कॉन्टॅक्ट, नो मेंटेनन्स, सो हिअर पिरियॉडिक रिप्लेसमेंट ऑफ ब्रशेस डी सी सर्वो मोटरमध्ये. इथं नॉईज नसतो, नॉईज इकडे असतो ड्यू टू दी ॲक्च्युएशन ऑफ ब्रशेस. देन हाय स्पीड अँड लार्ज टॉर्क, याच्यामध्ये हाय स्पीड आणि लार्ज टॉर्क मिळतो, याच्यामध्ये लिमिटेड ड्यू टू दी ब्रश इफिशियन्सी म्हणतो आपण. देन क्विक रिस्पॉन्स ड्यू टू दी स्मॉलर रोटर इनर्शिया अँड लार्ज. ठीक आहे, क्विक रिस्पॉन्स आहे याच्यामध्ये मिळतो आपल्याला कारण रोटरचा इनर्शिया स्मॉल आहे. ठीक आहे, स्लगिश दॅन एसी सर्वो मोटर, इथं स्लगिश आहे एसी सर्वो मोटरपेक्षा कारण रोटरचा इनर्शिया लार्ज असतो. ठीक आहे, त्याचे कम्पॅरिझनचे पॉईंट्स पण लिहू शकतो आपण. आणि शेवटी याचे ॲप्लिकेशन्स एसी आणि डीसी सर्वो मोटरचे भरपूर ॲप्लिकेशन्स आपल्याला इथं सांगता येतात. ठीक आहे, हा सुद्धा क्वेश्चन तुमच्या मेन एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे 4 मार्कासाठी की व्हॉट आर दी ॲप्लिकेशन्स ऑफ सर्वो मोटर. त्यामध्ये एसी सर्वो मोटर आणि डीसी सर्वो मोटरचे कंबाईन ॲप्लिकेशन्स लिहू शकता तुम्ही किंवा सेपरेट पण लिहू शकता. इथं आपण सेपरेट दाखवलेले आहेत ॲप्लिकेशन. सुरुवातीला आपण एसी सर्वो मोटरचे ॲप्लिकेशन्स पाहू. फर्स्ट वन रोबोटिक्समध्ये, कन्व्हेअर बेल्ट्समध्ये, कॅमेरा ऑटो फोकस, रोबोटिक व्हेकल्स, सोलार ट्रॅकिंग सिस्टीम, मेटल कटिंग अँड मेटल फॉर्मिंग मशीन्स, अँटेना पोझिशनिंग, वूड वर्किंग किंवा सी एन सी मशीन्समध्ये आपण या सर्व मोटर्स यूज करतो. टेक्स्टाईल्समध्ये, प्रिंटिंग प्रोसेस किंवा प्रिंटर्समध्ये या मशीन्स सर्व मोटर यूज केले जातात एसी सर्व मोटर्स. आणि लास्टली ॲटोमॅटिक डोअर ओपनर्समध्ये सुद्धा या सर्व मोटर्स यूज केले जातात. तसंच डीसी सर्व मोटरचे सुद्धा ॲप्लिकेशन्स तुम्ही लिहू शकता. रडार्समध्ये यूज होते ही मोटर, कम्प्युटर्समध्ये, रोबोट्समध्ये, मशीन टूल्समध्ये,
ट्रॅकिंग अँड गायडन्स सिस्टीम्स मध्ये आणि प्रोसेस कंट्रोलर्स मध्ये या डीसी सर्वो मोटर यूज केले जातात. ठीक आहे, क्वेश्चन अगर ऐसा पूछा गया है व्हाट आर द एप्लीकेशंस ऑफ सर्वो मोटर, तो आप ये कंबाइन एप्लीकेशंस भी लिख सकते हो दोनों के, या फिर आप सेपरेट भी लिख सकते हो. ठीक है, सो दिस इज ऑल अबाउट द सर्वो मोटर. ठीक, तो इसमें कुछ डाउट है सर्वो मोटर में तो आप मुझे कभी भी पूछ सकते हैं. ठीक है, सो वी विल स्टॉप हियर. थैंक यू फॉर वॉचिंग दिस वीडियो लेक्चर अगेन. वी विल मीट इन द नेक्स्ट लेक्चर. थैंक यू वेरी मच.